मुंबईसह महाराष्ट्रात लोकोपयोगी योजना राबवणे, पर्यावरण प्रेमी असल्याने पर्यावरण पूरक उपक्रम राबवणे, तसेच आपल्या अभ्यासाने इलेक्ट्रिक बसेस असो किंवा स्वयंचलित पद्धतीने कचरा गोळा करणे असे अनेक उपक्रम आदित्य ठाकरे साहेब राबवतात. आदित्य ठाकरे यांच्या कर्तृत्वाचा व ध्येयवादी वृत्तीचा सन्मान आज जागतिक स्तरावरील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेने देखील केला आहे. सन्माननीय शिवसेना नेते, युवसेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांचा 2023 वर्षातील जगातील सर्वात आश्वासक तरुण नेते या यादीत समावेश करण्यात आलाय. ही केवळ शिवसेना किंवा युवा सेनेसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील नेत्याचा जागतिक दर्जावर सन्मान होणे म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान होय. या निवडीच्या निमित्ताने धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आलाय. यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी, युवा सैनिक व महाविद्यालयातील आदित्य ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या तरुण वर्गाने तोंड गोड करत आनंद साजरा केलाय. यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी व उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे म्हणाले की जागतिक स्तरावरील ही निवड म्हणजे भविष्यात आदित्य साहेबांच्या अधिक मोठ्या स्तरावर उत्तुंग राजकीय यशाची नांदी असून आदित्य साहेब यांच्यासारखा निस्पृह व आश्वासक व्यक्तिमत्वावर टीका करणाऱ्यांवर हे उत्तर आहे. या प्रसंगी युवा सेना प्रमुख, जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, महानगर प्रमुख सिद्धार्थ करणकाळ यांच्यासह अनेक युवा सैनिक व महाविद्यालयातील तमाम युवक युवती उपस्थित होत्या. आज आदित्य साहेबांना जो वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरेन इकॉनॉमिक फोरममध्ये जो काही जागतिक यादीमध्ये जे आदित्य साहेबांचा जो समावेश झालेला आहे, एक जागतिक आश्वासक नेता म्हणून त्यांचा त्या ठिकाणी त्यांना गौरवण्यात आलेला आहे. अशा आम्ही ज्या आमचे प्रयत्न सुरू होत आहे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य साहेबांचा या पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे सर्व तरुणांनी. तसेच जागतिक लेवलला अशाच पद्धतीने कोरोना महामारीमध्ये उद्धव साहेबांचासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौरव करण्यात आलेला होता. जगामध्ये ज्यांच्या नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा ठोसा उमटवला जात आहे, अशा लोकांना हे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी भारतात महाराष्ट्रामध्ये बदनाम करण्याचं षडयंत्र करत आहे, याचा आम्ही निषेध करतो. आणि आदित्य साहेबांना जागतिक आश्वासक नेता म्हणून ज्या पद्धतीने त्या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. तो आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे धुळे जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्पेश मिस्त्री, झुमो न्यूज, धुळे.